नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। आत्ता आपण आहोत मायमर कोविड केअर सेंटरच्या इथे। इथे आज एक अनोखा प्रकार घडलाय। आज दुपारपासून एक कोरोना पॉझिटिव्ह 65 वर्षीय वयोवृद्ध महिला व तिचे नातेवाईक इथे गेटवर थांबून होते। हा नेमका प्रकार काय आहे, आपण त्या वयोवृद्ध ज्या महिला आहेत त्यांची मुलगी आपल्याबरोबर आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं काय झालं होतं। आम्ही पेशंटला दवाखान्यामध्ये घेऊन आलतो, तर आम्ही आतमध्ये गेलो, डॉक्टर लोकांना म्हणलो आमच्याकडे पेशंट आहे, आणि आम्ही पहिले टेस्ट केली होती टाक्यामध्ये, तर त्याचे पुरावे पण होते, तर ते म्हणले ठीक आहे। मग आम्ही आत गेलो, त्यांनी आम्हाला विचारलं राशन कार्ड आहे का, आधार कार्ड आहे का, तर त्यांना राशन कार्ड आधार कार्ड काहीच नाही आहे, तर ते म्हणले मग नाही जमणार असं असं नसेल तर। आणि आमची परिस्थिती काय एवढी चांगली नसल्यामुळे आमच्याकडे एवढे पैसे पण नव्हते जास्त, तर मग तुम्ही रेशन कार्ड नाही आहे आधार कार्ड नाही असं म्हटल्यानंतर मग तुम्ही काय केलं? मग आम्ही फोन लावला, किशोर भवनला फोन लावला, आणि आवाज न्यूजचे पत्रकार आले, मग त्यानंतर आम्हाला त्यांनी आतमध्ये घेतलं। आपण पाहिलं की वयोवृद्ध महिला जिच्याकडे पुरेसे कागदपत्र नाही आहेत त्यामुळे तिला इथं ॲडमिट करून घेतलं जात नव्हतं, तर जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी इथे येऊन आपल्या प्रयत्नातनं तहसीलदार तसेच डॉक्टर गुणेश बागडे या सर्वांच्या मदतीने आज या वयोवृद्ध महिलेला इथं ॲडमिट करून घेतले। याविषयीची अधिक माहिती जनसेवा विकास समितीचे प्रवक्ता मिलिंद अच्युत यांच्याकडनं आपण घेऊयात। आज मायमर हॉस्पिटलच्या गेटसमोर एक वयोवृद्ध महिला पडली असता जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तहसीलदार मावळ मधुसूदन बर्गेसाहेब यांना सदर घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलं असता किशोरभाऊंनी सदर महिलेला मायमर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मायमर हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी त्याला विरोध केला कारण त्यांच्याकडे आधार कार्ड व त्यांचं कुठलंही ओळखपत्र नव्हतं। किशोरभाऊ यांनी त्वरित मधुसूदन बर्गे साहेबांना संपर्क साधून त्या महिलेला ॲडमिट करण्यासाठी खूप खडाडून प्रयत्न केला, परंतु मायमर हॉस्पिटलने कुठलंही सहकार्य केलं नाही। मग किशोरभाऊ आवारे यांनी तालुका समन्वयक डॉक्टर गुणेश बागडे यांच्याशी संपर्क साधला व त्वरित त्या महिलेला मायमर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। जर कोणी तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवेपासून वंचित असेल तर त्यांनी किशोरभाऊ आवारे यांना संपर्क साधायला कुठली हरकत नाही। किशोरभाऊ आवारे व त्यांची संपूर्ण टीम हे मावळ तालुक्यात खूप वैद्यकीय सेवेमध्ये खूप कठोर परिश्रम घेत आहे। आज मला वाटतं 4 दिवसामध्ये आम्ही 45 रुग्णांना, कोविड रुग्णांना बेड उपलब्ध करून दिले आहे, ऑक्सिजनचे बेड उपलब्ध करून दिले आहे, रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तसंच आम्ही लसीकरणासाठी सुद्धा खूप मोठा हातभार उचलत आहोत। त्यामुळं मावळ तालुक्यातील सर्व जनतेने वैद्यकीय सेवेसाठी किशोरभाऊ आवारे यांना संपर्क करावा। सत्य।